नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाकडाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे बऱ्याच वेळेला आपण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बिर्याणी बनवतच असतो व्हेज बिर्याणी नॉन व्हेज बिर्याणी वगैरे तेव्हा काय करायचं हा कांदा जो तळलेला कांदा त्याच्यावरती टाकायला लागतो तो कसा तळायचा त्याची पण एक पद्धत आहे कारण तो एक विशिष्ट पद्धतीनंच तळला गेला तर छान होतो नाहीतर मग काळपट होतो किंवा करपून जातो त्यासाठी हा कांदा कसा तळायचा हे आपण बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला रेसिपी पूर्ण बघणं गरजेचं आहे कारण छोटे छोटे टिप्स असतात त्या लक्ष देऊन बघायचे आहेत चला तर मग या कांद्या या कांद्यासाठी लागणार साहित्य बघूयात आणि हा कसा तळायचा ते बघूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे यासाठी आपल्याला लागणार आहे दोन कांदे जितकी तुम्हाला बिर्याणी बनवायची असेल त्या हिशोबाने कांदा घेऊ शकता मी दोन घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं हा कांदा स्वच्छ करून तर घेतलेलाच आहे आता आपल्याला हे मागचं डेट आहे ते काढून घ्यायचं आणि पुढचं डेट पण काढून घ्यायचं आहे आणि साल काढून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता स्वच्छ केलेला आहे आता आपल्याला सुरीच्या सहाय्याने काय करायचं जो हा मधला भाग असतो तो मधला भाग काढून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं प्रत्येक पाकळी न पाकळी आपली सुट्टी होते कारण बिर्याणीसाठी जो कांदा लागतो तो पूर्ण पाकळ्या सुट्या सुट्या असतात काढून घेतलेला आहे आता आपण कट करून घेऊयात उभा कट करून घ्यायचा आहे सावकाश कट करून घ्यायचा आहे आणि अगदी पातळ पातळ आपल्याला काप करायचे आहेत चांगले बारीक बारीक आणि पातळ असे काप करून घ्यायचेत उभे याच्यासाठी आपल्याला उभाच कांदा कट करावा लागणार आहे मधला भाग काढला म्हणजे पाकळी बघा कशी सुटी सुटी दिसते एक ने एक पाकळी सुटी झालेली आहे तुम्ही बघू शकता असा सगळा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा सगळा कांदा आपण एकसारख्या पद्धतीनं कट करून घेतलेला आहे बघू शकता अगदी मोकळा मोकळा झालाय मोकळा मोकळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे सगळ्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यायच्यात आणि मस्तपैकी एका ताटलीमध्ये किंवा कागदावरती सुकून घ्यायचं आहे चांगलं उन्हामध्ये तीन चार तासासाठी आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे पूर्णपणे सुकल्यानंतर कांदा छान तळला जातो किती छान दिसतोय बघा तर आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊयात स्टीलची एक ताटली घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळा कांदा व्यवस्थित पसरून ठेवायचा आहे आणि उन्हामध्ये ठेवायचं आहे उन्हामध्ये ठेवून देऊयात चार तास झालेले आहेत कांदा चांगला सुकलाय कांदा तळून घेण्यासाठी आपण जे तेल गरम करायला ठेवलेलं होतं ते चांगलं गरम झालेलं आहे आता आपण हा कांदा यामध्ये टाकून चांगला ब्राऊन रंगावरती ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे सुकून घेतला म्हणजे चांगला ब्राऊन रंग येतो नाहीतर मग ओलसर असेल तर काळपट रंग येतो मंद आचेवरती तळायचा आहे बघू शकता तुम्ही कांद्याला सगळीकडून एकसारखा रंग आलेला आहे काढून घेऊयात आणि टिश्यू पेपरवरती किंवा मग कागदावरती टाकून तेल सगळं त्यातलं टिपून घ्यायचं आहे बघा किती सुंदर कलर आलाय काढून घेऊया बघू शकता अगदी कुरकुरीत आणि ब्राऊन रंगावरती आपण कांदा तळून घेतलेला आहे जो आपण चार तासासाठी उन्हामध्ये सुकत घातला होता कांदा त्याचा फायदा कसा झाला बघू शकता तुम्ही प्रत्येक पाकळीनं पाकळी सुट्टी झालेली आहे रंग पण छान आलाय जेव्हा केव्हा तुम्हाला बिर्याणी बनवायची असेल तेव्हा तुम्ही असा कांदा तयार करून ठेवा कारण हा कांदा खूप महत्वाचा असतो रेसिपी तर तुम्ही बघितलीच रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद